म्हणजे रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी फक्त आणि फक्त पैशाशी, विचारांशी नाही. त्याने कुठली सीमा ठेवली नाही. निर्राज्यपणाचे कळस सगळे गाठले. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यामधले 50 कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली आहे त्यामुळे 50 कोटी देता येणार नाही. निर्लज्जपणे त्यांनी पत्र आपल्याकडे पाठवलं 50 कोटी. अरे तुम्ही आमच्यावर 50 खोक्याचे आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडेच मागता. तुम्हाला सांगू इच्छितो या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता 50 कोटी द्यायला सांगितले. मी सांगितले यांचं प्रेम फक्त पैशावर आहे, बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांच्या त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे कंटेनर. आणि त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. फक्त बोलत नाही, योग्य वेळेला बोले. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांच्या आणि खरं म्हणजे मगाशी जे रामदासबाईंनी म्हणाले गद्दार महागद्दार, मग मी म्हणतो खरे खोकेबाज कोण, खरे गद्दार महागद्दार कोण, ज्याने बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी केली, ज्याने हिंदुत्वाशी बेमानी केली, ज्यांनी मतदारांशी बेमानी केली. कारण शिवसेना आणि भाजपा म्हणून आपण निवडणूक लढवली. एका बाजूला बाळासाहेब, दुसऱ्या बाजूला मोदी साहेब.